नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनवणे. संपूर्ण देश सध्या कोरोना या महामारीच्या प्रकोपामध्ये जातो आहे. दुसरं स्ट्रेन परत येण्याची लाट सुरू झालेली आहे. असं जरी असलं तरी महाराष्ट्रातला टोलचा झोल काही थांबत नाही आहे. कालच मुंबई उच्च न्यायालयानं टोलच्या या याचिकेवरती सुनावणी करत असताना त्या ठिकाणी टोलच्या असणाऱ्या ठेकेदाराला सांगितलं आहे की तुम्ही जे सांगतायत की आमचे पैसे वसूल झालेले नाही, तर त्या वसुलीच्या संदर्भात तुमचा हिशोब तपासण्यासाठी आम्ही कॅगची इन्क्वायरी लावू का, अशा पद्धतीचं मत त्या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी व्यक्त केलेलं आहे. ह्या टोलचा झोल नेमका काय, ज्यांनी पहिल्यांदा शोधून काढला ते श्रीनिवास घाणेकर, जे या आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी याचिका चालू आहे त्या याचिकामध्ये सुद्धा सहयाचिका करते आहेत, ते आता आपल्यासोबत आहोत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नेमका हा महाराष्ट्रातला टोल आणि टोलचा झोल नेमका काय. स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये घाणेकरजी. मुंबई हायकोर्टामध्ये ही तुमची तिसरी याचिका आहे. काय नेमका महाराष्ट्र टोलचा झोल आहे, कसा आहे ते जरा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा. टोलचा झोल असा आहे की टोल ज्या कलमाच्या आधारे, ज्या कायद्याच्या आधारे आधी लावला जातो, राज्य सरकारला अधिकार मिळतात, तो मोटर व्हेकल टॅक्स ॲक्ट कलम 20 यानुसार लावला जातो. त्या टॅक्स ॲक्टचं क्लिअर म्हणणं असं आहे, त्याच्यात डेफिनेशन असं दिलेलं आहे की कॅपिटल आउटले एकदा त्या एखाद्या प्रोजेक्टचा वसूल झाला की त्या कॅपिटल आउटलेची रक्कम वसूल झाल्यानंतर टोलची रक्कम वसुली थांबली पाहिजे. कॅपिटल आउटले म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली असते शासनाने किंवा कंत्राटदाराने ती, त्याच्यानंतर त्याच्यावर असलेलं व्याज, नंतर त्याच्यावर असलेलं जे ऑपरेटिंग कॉस्ट असते म्हणजे टोल वसुली करण्यासाठी जे मजूर लागतात किंवा जे एम्प्लॉय लागतात त्यांचे पगार किंवा अन्य खर्च जे असतात ते, आणि वाजवी नफा म्हणजे साधारण 10-12% एवढा नफा, एवढ्याची एकत्र रक्कम जी होईल ती कॅपिटल आउटले या सदराखाली मोडते. आणि ती रक्कम एकदा वसूल झाली की नंतर मग टोल वसुली थांबवायची असं कायद्यातील प्रोव्हिजन आहे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा 2 जजमेंटमध्ये असंच मत नोंदवलेलं आहे किंवा तशी जजमेंट त्यांनी दिलेली आहे. महाराष्ट्र सरकार नेमकं करतंय काय की महाराष्ट्र सरकार एक मुदत घालतं, 20-30 वर्ष अशी मुदत देतं कंत्राटदाराला की तुम्ही एवढ्या वर्ष त्याची टोल वसुली करा, पण कॅपिटल आउटले मात्र कधीही जाहीर करत नाही. हे मुळामध्ये बॅड इन लॉ, ज्याला म्हणतात की कायद्याच्या बाहेरचं वर्तन म्हणता येईल त्याला. कॅपिटल आउटले जर कधी वसूल झाला आणि जर कधी मुदत बाकी असेल तर तुम्हाला तो टोल वसुली थांबवायला पाहिजे, पण तसं होत नाही. ॲग्रीमेंट जेवढं आहे तेवढे दिवस तो कंत्राटदार टोल वसुली करत राहतो आणि मग नागरिक त्याच्यामध्ये भरडले जातात किंवा फसवले जातात, असं आमचा याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. मी स्वतः प्रवीण वाटेगावकर ठाण्याचे आहेत कार्यकर्ते, ज्यांनी आदर्शचा घोटाळा, आदर्श स्कॅम ज्यांनी ओपन केला ते, नंतर विवेक वरेणकर म्हणून पुण्याचे आहेत जे माहिती अधिकार कार्यकर्ते, ज्यांची अनेक माहिती अधिकारावरची पुस्तकं प्रसिद्ध आहेत, आणि संजय शिरोडकर, त्यांची टोल या विषयावरती अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. असे आम्ही 4 जणं एकत्र येऊन हा टोलच्या विरोधातला पिटिशन दाखल केला. पहिल्यांदा अँटी करप्शन ब्युरोला आम्ही अप्रोच झालो होतो की तुम्ही याच्यावर इन्क्वायरी करा, टोल वसुली झाल्यानंतर सुद्धा जर कधी कंत्राटदाराला हे देत असेल, कोणी फायदा देत असेल, तर आपल्या पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्या अधिकाऱ्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे, असं आमच्या अँटी करप्शन ब्युरोला म्हणणं होतं. अँटी करप्शनने त्याच्यावरती काही कारवाई केली नाही म्हणून आम्ही पहिल्यांदा कोर्टात गेलो. आत्ता टोल वसुली झाली म्हणून त्याची टोल वसुली बंद करा हा दुसरा पिटिशन आहे, आणि एकंदर 4 टोल प्रोजेक्टबद्दल आम्ही एक पिटिशन केला होता. 31 ऑफ 2012 हा 2012 केलेला पिटिशन होता, त्याच्यामध्ये मी आणि श्री एकनाथ संभाजी शिंदे, आत्ताचे MSRDCचे मंत्री, हे त्याच्यामध्ये माझे सहयाचिकाकर्ता होते. त्याच्यामध्येही ऑर्डर झाली, तीही ऑर्डर अजूनपर्यंत गव्हर्नमेंटनी पाळलेली नाही आहे. आणि ह्या याचिकेमध्ये जे आता CAGचा रिपोर्ट घ्यावा किंवा इन्क्वायरी करावी असं जे म्हणणं आहे, त्याच्यावरती आता आज कंत्राटदाराचं आणि राज्य शासनाचं काय म्हणणं आहे ते माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ऐकून घेतील, आणि त्याच्यावरती आज बहुतेक आदेश होईल. कदाचित आत्ता आदेश झालाही असेल असा मला डाऊट आहे. तर ते जर कधी आदेश झाले तर खूप मोठा झोल याच्यातनं उघड केलेला असं आमचं म्हणणं आहे.
सर्वसामान्य माणूस कसा याच्यात पिळला जातो एकंदरीत काय म्हणजे त्याला कशा आता एकदा गाडी मनुष्य घेतो त्यानंतर पेट्रोल भरतो सगळ्या ठिकाणी तो प्रत्येक गोष्टीला टॅक्स देत असतो आणि परत हे म्हणजे युजर टॅक्स म्हणून नावाचा जो हा जो नवीन फंड आहे तर काय त्याच्याबद्दल सांगाल कशा पद्धतीने फसवणूक मुळामध्ये टोल रस्ता जेव्हा एखादा शासन जेव्हा दाखल करतं की ह्या रस्त्यावरती टोल दिला जावा त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन अशी होती इतर देशांमधली की टोल रोड जेव्हा दिला जातो तेव्हा फ्री वे म्हणजे टोल नसलेला एक रस्तासुद्धा नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावा. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आधी रस्त्यांची द्वंद्व आहे त्यामुळे टोलचा रस्ता दिल्यानंतर फ्री रस्ता द्यायला पाहिजे ही कन्सेप्ट मुळामध्ये आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे तसा एक रस्ता जुना मुंबई पुणे एक्सप्रेस मुंबई बेंगलोर रस्ता जो आहे NH4 ज्याला म्हणतात तो अस्तित्वात होता. नवीन मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती जेव्हा टोल लागू केला तेव्हा तो रस्ता फ्री होता. सगळे लोक त्या रस्त्याने जायला लागल्यानंतर वरच्या रस्त्यावरती टोल वसुली होईन अशी झाली म्हणून तोही रस्ता याच्यामध्ये इन्क्लूड केला त्या प्रोजेक्टमध्ये आणि एकत्र दोघांची टोल वसुली चालू आहे अशी गंमत करून ठेवले. आता नागरिकांना जर कधी मुंबई पुण्याला जर कधी बाहेरवर जायचं झालं तर टोल देण्यापासून दुसरा पर्याय राहिलेला नाही आहे त्यामुळे फ्री वे नावाची आता एक कन्सेप्टच आपल्याकडे शिल्लक राहिलेलं नाही आणि कोणी नागरिक त्याच्यावरती बोलायला तयार नाही. सर्व राजकीय मंडळी त्याच्यावरती सोयीस्कर मौन बाळगून आहेत. तुम्ही या एकनाथ शिंदेजींचा उल्लेख केला आत्ता ते सध्या ठाण्याचे पालकमंत्री आहेत आणि ते तुमच्यासोबत सहयाचिका करते होते त्यावेळेस कोर्टाने काय नेमकं निर्णय दिला होता आणि काय त्याच्या संदर्भात पुढे त्या याचिकेचं काय झालं. 31/2012 ही याचिका होती जनहित याचिका होती. मी आणि एकनाथ शिंदे साहेब हे दोघंजण त्याच्यामध्ये सहयाचिका करता होतो. त्याच्यामध्ये साहेब त्यावेळेला आमदार होते आणि आम्ही याचिका केली त्याच्यानंतर मग सरकार बदललं ते मंत्री झाले आणि मग हायकोर्टाने असं निरीक्षण नोंदवलं माझ्या पिटिशन माझ्या एका प्रेयरमध्ये. माझी अशी प्रेयर होती की साहेब आता जर एकनाथ शिंदे साहेब जर कधी आता मंत्री झालेले आहेत त्याच डिपार्टमेंटचे तर त्यांना याचिका करताच्याऐवजी त्यांना प्रतिवादी म्हणून जाहीर केलं जावं. तर त्याच्यावरती म्हणताना कोर्ट असं म्हणतं आहे की याचिका करताना जर कधी सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि तेच जर कधी याचिका करते दोन नंबरचे हे जर कधी त्या डिपार्टमेंटचे मंत्री झालेले आहेत तर त्यांनी या विषयामध्ये लक्ष घालून एक महिन्यामध्ये त्यांनी त्याच्यावर निकाल लिहिला जावा आणि याचिकाकर्त्यांचं म्हणणं मान्य केलं जावं. अजूनपर्यंत म्हणजे 3 वर्ष उलटून गेली शिंदे साहेबांना त्याच्यावरती विचार करायला काही वेळ झाला नाही. कदाचित त्यांना अधिकाऱ्यांनी ती गोष्ट लक्षात आणून दिली नसेल हायकोर्टाचे असे आदेश आहेत म्हणून. त्यामुळे खरं सांगितलं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे ज्याला न्यायालयाची अवमानना ज्याला म्हणतात अशी झालेली आहे. आता या पिटिशनमध्ये जर कधी ऑर्डर काही झाली तर मग अवमानना याचिका आम्ही तर परत दाखल करू आणि त्या अवमानना याचिकेमध्ये MSRDCला किंवा संबंधित मंत्र्यांना त्याच्याबद्दल उत्तरं द्यावी लागतील असा माझा अंदाज आहे. हे जे आपल्याकडे टोल वसुली केली जाते किंवा टोल घेतला जातो ते सगळे नॉर्म्स म्हणजे जशा पद्धतीनं ठरवले जातात कॉन्ट्रॅक्टमध्ये ते सगळे नियम पाळतात का ही लोक म्हणजे ज्याच्या ठिकाणी SOS असावं किंवा बाकीच्या सगळ्या सुविधा असाव्या किंवा त्या काय त्याच्यामध्ये त्रुटी राहिलेल्या आहेत आणि टोलची नुसती लूट कशा पद्धतीनं होते. नागरिकांना ज्या सुविधा द्यायला पाहिजेत त्या टोल ॲग्रीमेंटमध्ये सगळ्या दिलेल्या असतात म्हणजे ऑन पेपर ज्याला म्हणतात ना की कागदावरती सर्व सुविधा आहेत. हां अहो साधे शौचालय किंवा स्वच्छतागृहसुद्धा मुंबई पुणे एक्सप्रेसवेला किंवा इतर ठिकाणी नव्हती. तुम्ही ह्याच रस्त्यावरती ज्या कर्नाटकमध्ये जाल तेव्हा कर्नाटकमध्ये युजर फी म्हणजे टोल फी जी आहे ती कमी आहे अर्धी आहे. तेवढ्या तंत्रासाठी अर्धी फी द्यायला लागते. रस्त्याची क्वालिटी अतिशय उत्तम आहे आणि तरीसुद्धा तिथे सगळ्या सोयी देऊन त्यांना टोल घेणं परवडतं कमी टोल घेणं परवडतं. महाराष्ट्रात मात्र टोल दुप्पट घ्यायला लागतो आणि सोयी मात्र कोणत्या दिल्या जात नाहीत. ज्या सुविधा द्यायला पाहिजेत ज्या ट्रॉमा सेंटर उभारलं पाहिजेत ते ट्रॉमा सेंटर उभारलेले नाही आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती अनेक प्रतितयश कलाकारसुद्धा वारलेले आहेत ॲक्सिडेंटमध्ये तरीसुद्धा कोणतेही ट्रॉमा सेंटर किंवा हेलिकॉप्टरनी त्यांना ट्रॉमा सेंटरपर्यंत आणण्याची जी व्यवस्था करायला पाहिजे ती व्यवस्था अजूनपर्यंत झालेली नाही आहे. अनेक ॲक्सिडेंट आजही होत आहेत रोज त्याच्यामध्ये माणसं मरत आहेत आणि या मेलेल्या माणसांना भरपाई देणं जे टोल कंत्राटदाराचं किंवा MSRDCचं काम आहे ते मात्र सोयीस्कररित्या टाळलं जात आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देणं गरजेचं आहे असं माझं म्हणणं आहे. पण मग हे सर्वसामान्य नागरिक आणि सरकार इतकं म्हणजे निष्काळजीपणाने किंवा हलगर्जीपणाने कसं काय वागतं. जर समजा पैसे वसूल झालेले आहेत तरीसुद्धा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा टोल वाढतो आहे
त्याची रक्कम वाढते हे कसं काय, म्हणजे हा काय गोडबंगाल आहे? दोन गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. एक म्हणजे टोलचं जेव्हा ॲग्रीमेंट झालं त्यावेळेला ॲग्रीमेंटमध्ये किंवा नोटिफिकेशनमध्ये तो टोल कधी वाढावा याचं नमूद स्पष्ट नमूद केलेलं असतं. त्यामुळे टोल वाढला ही जी काय ओरड आहे ती तेवढीशी खरी नाही आहे. म्हणजे टोल ॲग्रीमेंटप्रमाणे वाढत आहे. राहिला पहिला प्रश्न की एवढी लूट होताना शासन काय एवढं हे आहे, निर्धास्त आहे किंवा नागरिक त्याच्यावरती का बोलत नाहीत. खरा प्रश्न इथूनच सुरुवात होतो की नागरिकांना आपल्या अधिकारांची जाणीवच नाही आहे. आपली कर्तव्य जी काय पार पाडायला पाहिजेत ते अधिकारी ती कर्तव्य पार न पाडता फक्त अधिकार मागितले जातात, त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो. जर कधी श्रीनिवास घाणेकर किंवा प्रवीण वाटेगावकरांसारखे जर कधी कार्यकर्ते या गोष्टींवरती आवाज उठू शकतात तर सामान्य नागरिक निमूटपणे टोल का भरतो हा मुळातला प्रश्न आहे. प्रश्न विचारायला का शिकत नाही, आम्ही टोल किती वर्ष भरायचा का भरायचा याची जोपर्यंत पूर्ण माहिती जोपर्यंत नागरिक मागायला लागत नाहीत तोपर्यंत कंत्राटदार आणि शासन याचा गैरफायदा हा घेतच राहणार. काय केलं पाहिजे नागरिकांनी असं तुमचं म्हणणं आहे, म्हणजे कशा पद्धतीनं या संदर्भात नागरिकांनी आपले अधिकार मागितले पाहिजे? दोन गोष्टी आपण याच्यात डिस्कस करू. मुळामध्ये टोल जेव्हा भरला जातो तेव्हा आपल्या वाहनाचा नंबर त्या टोलच्या पावतीवरती आला आहे की नाही ह्याची खातरजमा केली जर नाही आणि तसाच जर कधी टोलची पावती घेऊन जर कधी निघून गेलं तर त्या शासनाच्या किंवा कंत्राटदाराच्या सर्व्हरला कॉम्प्युटरच्या सर्व्हरला त्याची नोंद होत नाही आणि नोंद न झाल्यामुळे त्याची नोंद न घेतल्यामुळे आमची रक्कम अजून वसूलच झाली नाही हा जो कंत्राटदाराचा दावा आहे तो खरा ठरतो कोर्टासमोरसुद्धा. पण नागरिकांना माझं आवाहन आहे की प्रत्येक वेळेला आपल्या गाडीचा नंबर त्या पावतीवरती येईल की नाही याची आधी खातरजमा करून घ्या. निदान तुमची नोंद तरी तिथे ह्याच्यामध्ये घेतली जाईल. या टोल पावतीचे अनेक फायदे आहेत. तुमची गाडी जर कधी बंद पडली तर टोईंग व्हॅन उपलब्ध करून देण्यापासून ट्रॉमा सेंटर उपलब्ध करून देण्यापासून प्रत्येक गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत. जर कधी तुमची गाडी जर कधी पेट्रोल किंवा डिझेल संपलं म्हणून जर कधी बंद पडली तर त्याला टोल पेट्रोल किंवा डिझेलची सोय करून देऊन पुढच्या पंपापर्यंत नेण्याची तरतूदसुद्धा या टोलच्या कायद्यामध्ये आहे. सामान्य नागरिकाची कोणती दखल घेत नाही किंवा कधी आपले अधिकार मागत नाही हा मुळातला प्रश्न आहे. आणि सामान्य नागरिक काही मागत नाही म्हणून शासनही त्यांना काही देत नाही. शासनाला माहिती आहे की सामान्य नागरिक झोपलेले आहेत, ते संघटित नाही आहेत, त्यामुळे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. एक्झम्प्टेड जे टोलवरून व्हेकल्स असतात त्यांचा काय घोटाळा आहे, त्याचं काय म्हणजे एकंदरीत? मुंबई पुणे एक्सप्रेसवे या टोल रोडवरती आपण बरेच जण बरेच वर्ष प्रवास करतो आहे, सर्वच जण बरेच वर्ष प्रवास करतो आहे. मला एक कळत नाही सर्वसामान्य माणसाला या टोलमधनं कोणतीही सूट दिली जात नाही. तुम्ही टोल नाक्यावरती जा, तुम्ही काहीही कारणं सांगा, तुम्हाला टोलमधनं सुटका नाही आहे. टोलमधनं सुटका कोणाकोणाला आहे तर विद्यमान आमदार माजी आमदार, विद्यमान खासदार माजी खासदार, मंत्री महोदय, आर्मीचे वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि आत्ताचे सिटिंग जजेस जे आहेत हायकोर्टाचे यांना फक्त टोलमधनं एक्झम्पशन आहे, बाकी कोणालाही टोलमधनं एक्झम्पशन नाही आहे. गमतीचा भाग असा की महाराष्ट्र सरकार आणि कंत्राटदार यांनी आमच्या याचिकेमध्ये उच्च न्यायालयामध्ये असं ॲफिडेव्हिट सादर केलं आहे की दररोज 19 ते 21 हजार वाहनं ही टोल चुकवून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरनं जातात आणि त्यामुळे आमचा कॅपिटल आउटले अजूनपर्यंत वसूल झालेला नाही आहे. याच्यावर शिंबडपोरसुद्धा विश्वास ठेवणार नाही, कोणतंही वाहन यांच्यामधनं सुटू शकत नाही. मी स्वतः याचिका करता अजूनपर्यंत कधीही टोल न भरता वाहन माझं नेलेलं नाही, त्यामुळे याच्यावरती शिंबडपोर पण विचार ठेवणार नाही की 19 ते 20 हजार दररोजची वाहनं ही टोल न भरता इथून जात असतील. हा पूर्णपणे निव्वळ खोटेपणा किंवा ढोंगीपणा आहे. याच्यामधनं 40% ते 50% वाहनं दडवण्याचा प्रकार आहे. टोल न भरता जाणं हा कांगावा करणं म्हणजे झोल होतो सुरुवातीपासूनच असं तुम्ही मागे एकदा म्हटलं होता. ते टोलचा ठेका देताना झोल कशा पद्धतीचा होतो? दोन झोल होतात. एक म्हणजे कॅपिटल आउटलेची रक्कम जाहीर न करणं, त्यामुळे कोणता तरी कालावधी जाहीर केला जातो आणि कालावधी जाहीर केला जसं आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा माझा जो पिटिशन आता एक चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही ऑगस्ट 2016 त्याची टू बी कलेक्टेड अमाऊंट म्हणजे ॲग्रीमेंटमध्ये जी नमूद केलेली अमाऊंट होती ती रक्कम वसूल झाली, त्यामुळे टोलची वसुली थांबवावी असं आमचं म्हणणं होतं. आणि कंत्राटदार किंवा MSRDC किंवा शासनाच्या म्हणण्याप्रमाणे यांचं ॲग्रीमेंट अजूनपर्यंत शिल्लक आहे 1.5 वर्ष म्हणून त्यांना आम्ही टोल वसुली थांबवू शकत नाही असा त्यांचा क्लेम होता. इकडेच मुळात झोल आहे.
कॅपिटल आउटलेची रक्कम वसूल झाली की तुम्ही टोल वसुली थांबवायला पाहिजे. मग तुम्ही कालावधी किती घालता त्याच्याशी काही घेणं देणं नसतं सामान्य नागरिकाला. सामान्य नागरिक याच्यात भरलेला जातो हे मात्र नक्की आहे. मध्यंतरी कर्ज रोखे वगैरे त्यांनी काढले होते हे सरकारने आणि त्यातनं लवकरात लवकर हे करायचं, तर तेव्हा त्याच्यातनं पण काही झालं नाही का? तो काय प्रकार होता? कर्जरोखे घेतले, कर्जरोखे कशासाठी घेतले? ते बॉन्ड काढले होते, बॉन्ड्स काढले होते. एमएसआरडीसीनी बॉन्डची सिरीज काढली होती आणि ही सिरीज काढल्यानंतर अपेक्षा अशी असते की त्याचा रिपेमेंट जे करायचं असतं, म्हणजे कर्जरोख्यांचं रिपेमेंट जे करायचं असतं ते पैसे शासनाने द्यायला पाहिजेत. हो, ते शासनाने यांना अर्धवट दिले, 165 कोटी रुपये फक्त दिले, बाकीचे पैशांना दिलेच नाहीत एमएसआरडीसीला. त्यामुळे त्या कर्जरोखे परत त्यांची रक्कम परत देण्यासाठी ज्यांनी कर्जरोखे घेतले होते त्यांना ती रक्कम त्यांच्या व्याजासकट परत द्यायची असेल तर त्यांना बाजारातनं पैसे उभं करणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी कंत्राटदाराकडनं पैसे घेतले अनेक पटीने आणि त्याची रक्कम वसूल होईपर्यंत, कर्जरोख्यांची रक्कम वसूल झाली तरीसुद्धा त्याची रक्कम वसूल होईपर्यंत टोल मात्र वसूल करत राहिले. मुळामध्ये या कर्जरोख्यांचा वापर मुंबई पुणे एक्सप्रेसवे किंवा मुंबई एंट्री पॉईंट आणि ठाणा घोडबंदर रोड या 3 रस्त्यांवरती व्हायला पाहिजे होती. या 3 व्यतिरिक्त पंढरपूर, नंतर बारामती, सोलापूर आणि कोल्हापूर IRDP अशा अनेक प्रोजेक्टवरती या सगळ्या ह्याची बॉन्डमधली आलेली रक्कम त्यांनी खर्च केली आणि मुळातल्या प्रोजेक्टवरती खर्च न करता अन्य प्रोजेक्टवरती खर्च करून त्यांची वसुलीसुद्धा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती होत राहिली, अजूनही होतच आहे. ही कागदोपत्री सिद्ध झालेली गोष्ट आहे पण शासन याच्यावरती सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. आत्ता तुमची जी म्हणजे हायकोर्टामध्ये सुनावणीसाठी याचिका आहे, त्याच्यात तुमची काय प्रेयर्स आहे? म्हणजे तुम्ही काय मुद्दा मांडलाय, काय मागणी काय त्याच्यातनी? आणि आमचं म्हणणं असं आहे की कॅपिटल आउटलेची रक्कम वसूल झालेली आहे त्यामुळे आत्ताची जी टोल वसुली जी चालू आहे ॲग्रीमेंटच मुळात गैरलागू आहे. आत्ता जे कॉन्ट्रॅक्टरला टेंडर दिलेलं आहे ते टेंडर मुळात गैरलागू ठरतं कारण तुमची वसुली झालेली आहे. आणि गमती दबाग्याच्यामध्ये असं आहे की शासन मात्र कंत्राटदाराची पाठराखण करते. आमचं म्हणणं असं आहे की टोल वसुली करायची जर झाली तर त्याचे पैसे शासनाला मिळायला पाहिजे, ते कंत्राटदाराला मिळता कामा नाहीत. आणि शासन मात्र आपल्याला पैसे मिळू नये असं ह्याच्यासाठी आटापिटा करते. हा एक विरोधाभास आहे, म्हणजे इतके दिवस पैसे नाही म्हणून शासन रडतं, आमच्याकडे विविध योजना करण्यासाठी आम्हाला आमच्याकडे पैसे नाही आहेत आणि आम्ही पैसे मिळवून देण्याची काहीतरी तरतूद करतो तर शासन त्याच्यापासून दूर पळते, अशी एक विरोधाभासाची भूमिका शासन घेते असा हा प्रकार आहे सगळा. मग आत्ता लोकांनी किंवा आत्ता जे स्टेटस आहे त्याच्यामध्ये लोक जी आता भरडली जात आहेत, म्हणजे एवढी मोठी करोनाची लाट आहे त्या काळात सुद्धा टोल चालू होते, तर त्याच्याबद्दल नेमकं काय? म्हणजे लोक बोलतात की टोल माफी करा, टोल माफी करा, पण सरकार ऐकत नाही आहे. काय झालंय की करोनाचा जो लॉकडाऊन पिरियड जो होता त्याच्यामध्ये लोकांना त्यांनी एक्झम्पशन दिलं, शासनाने एक नोटिफिकेशन काढलं की टोल म्हणणं तुम्हाला एक्झम्पशन देतो. अहो पण तेव्हा वाहनं टोल नाक्यावरती जात नव्हती, एक्झम्पशन देऊन फायदा काय? म्हणजे तुम्हाला घरातनं बाहेर पडायला बंदी करायची आणि एका बाजूला म्हणायचं आम्ही टोल म्हणणं तुम्हाला मुभा दिले. अहो मी बाहेर पडीन तर तिथपर्यंत वाहन घेऊन जाईन ना, तोपर्यंत टोल भरायचा कधी? आणि मुळामध्ये जेवढ्या कालावधीसाठी त्यांनी एक्झम्पशन दिलं तेवढ्या कालावधीसाठी काही 100 कोटी रुपये हे कंत्राटदाराला भरपाई देण्याची त्यांनी तरतूद केलेली आहे. ही मात्र सोयीस्कररित्या दडवून ठेवली जाते बाब. म्हणजे सामान्य नागरिकांना ही गोष्ट माहितीच नसते की आपल्याला टोल म्हणणं मुभा दिली असा जो कांगावा केला आहे त्याच्या बदल्यामध्ये कंत्राटदाराला 100 कोटी रुपयांची भरपाई दिली गेली आहे आणि ही गोष्ट सोयीस्कररित्या दडवून ठेवली जाते. पण म्हणजे हे जरी समजा युजर फी जरी म्हणत असलं सुप्रीम कोर्ट तरी सोयीस्कर बनवेगिरी आहे ना, की तो पण एक प्रकारचा टॅक्सच आहे की नाही? पूर्ण मल्टिपल टॅक्स हिशोबाने आता मनुष्य गाडी घेतल्यापासून तर पेट्रोल भरल्यापासून प्रत्येक गोष्टीवरती त्या संदर्भात टॅक्स भरत असतो, तर मग हा मल्टिपल टॅक्समध्ये युजर टॅक्स हा एक पळवाट नाही आहे का? लोकांना फसवणं नाही आहे का? पण याच्यामध्ये शासनाची जी भूमिका होती त्याच्या विरोधात भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतली की सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की हा टॅक्स नाही आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल मी आत्ता काही कोणता कॉमेंट करणं योग्य ठरणार नाही. कारण हा जर टॅक्स नाही असं जर कधी सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असेल तर त्याच्यावरती आपण कोणतं वक्तव्य करणं हे कदाचित कंटेम्प्ट होऊ शकतो, त्यामुळे त्याच्यावरती मी कोणतं कॉमेंट करणार नाही. पण मल्टिपल टॅक्स जो तुम्ही विषय काढलात तर पेट्रोल डिझेलवरती आम्ही आता मुंबई एंट्री पॉईंट या ह्याच्यावरती आपण विचार करूया. मुंबईतली वाहनं ही पूर्ण फ्लायओव्हर आणि सबवे वापरतात पण ते टोल भरत नाहीत कारण ते टोल नाका ते ओलांडत नाहीत. म्हणून त्यांच्या प्रत्येक लिटर ऑफ डिझेल आणि पेट्रोलवरती सेस लावला गेला. ओके,
मुंबईतली वाहनं सेस भरतात, ठाण्यातली वाहनं सेस भरतात, ठाणे जिल्ह्यातली आणि नवी मुंबईतली वाहनं सेस भरतात ओके आणि टोलही भरतात. अरे बरे, मुंबईतली वाहनं टोल भरत नाहीत पण ठाणे आणि नवी मुंबईची वाहनं सेस आणि टोल असे दोन्ही गोष्टी भरतात. ओके, आणि हे आम्हाला दुप्पट कर आकारणी केली जाते कारण ही मुळामध्ये लूट आहे. एकाच गोष्टीकरता दोन वेळेला पैसे घेणं, तुम्ही सेसे भरता प्रत्येक लिटर डिझेल पेट्रोलवरती पेट्रोलवरती 1% आणि डिझेलवरती 3% ही तुम्ही सेस घेताय आमच्याकडनं आणि टोलही घेताय, ही दुप्पट लूट झाली ना आमची. ह्याच्यावरती शासन सोयीस्करित्या गप्प आहे, कोणीच कोणीच काय बोलत नाही आणि सर्व राजकीय मंडळी याच्यामध्ये सहभागी आहेत असा माझा आरोप आहे. बरोबर, धन्यवाद श्रीनिवास घाणेकरजी. हे होते श्रीनिवास घाणेकर ज्यांनी आपल्यासमोर अत्यंत टोलचा झोल एकूण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने चालू आहे. सरकार कुठल्याही पक्षाचं असो पण टोलचा झोल मात्र जसाच्या तसंच आहे. त्यांनी काही ठराविक मुद्दे याच्यामध्ये मांडले की जो म्हणजे ठेकेदाराने सरकारला जो रिपोर्ट किंवा ॲग्रीमेंट सादर केलेले त्याच्यामध्ये पिटिशनमध्ये असं लिहिलं आहे की 19,000 ते 21,000 वाहनं दररोज फुकट जात असतात तिथनं त्यांच्यामध्ये. आता विचार असा पडतो की इतके सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे जज जातात का, इतके आमदार खासदार 19,000 आमदार खासदार दररोज त्या मुंबई एक्सप्रेस हायवेवरनं जातात का. तर हे कुठल्याही जसं त्यांनी सांगितलं की शेमडापोरी सांगू शकतो की ही अत्यंत चुकीची माहिती टोलवाला टोलचा ठेकेदारानं आपल्यासमोर दिली. त्यांनी एक अजून एक मुद्दा सगळ्या सांगितला की मुंबईमध्ये टोल नाही आहे त्यामुळे ते लोक सेस भरतात, म्हणजे त्यांच्या पेट्रोल डिझेल भरत असताना ते सेस भरतात. आणि दुसरं, ठाणे नवी मुंबईचे लोक टोलही भरतात आणि सेसही भरतात, म्हणजे ते डबल भुर्दंड भरत असतात. ह्या अशा सगळ्या म्हणजे एकूणच. आणि त्यात तिसरा मुद्दा त्यांनी असं मांडला की ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये लोक बाहेर निघत नव्हते, तेव्हा टोल तुम्हाला फ्री होता, पण फ्री असताना लोक बाहेरच निघत नव्हते, वाहनं जातच नव्हती. असं असताना त्या काळामध्ये सरकारने तो जो पिरियड आहे त्याच्यामध्ये काही कोटी रुपये या ठेकेदाराला देण्याची जी बात आहे ती दडून ठेवलेली आहे. वास्तविकता सरकार हे सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी असतं, मात्र सरकार हे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांची लूट करतंय की काय. अशाच प्रकारचा हा जो एकंदरीत ह्या म्हणजे पिटिशन टोलच्या झोलमधून समोर येत आहे की म्हणजे कुंपणानंच शेत खावं तशा प्रकारची स्थिती आपल्या ह्या देशामध्ये दिसत आहेत. तुम्ही ही बातमी पाहतायत, तुम्हाला नेमकं या टोलच्या झोलबद्दल काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा नव्या युगाचा नवा मीडिया मॅक्स महाराष्ट्र.